छत्तीस आणि सहा म्हणजे बेचाळीस मॅगझिन्स साठ तलवारी पाचवी जिल्हे यशस्वी झाले. त्यामध्ये विशेष विजुअल गाइस कोटी 68,69,490 रुपये किमतीचा मुद्देमाल आणि 12 आरोपी ही कारवाई विशेष पथक परिषदातील सर्व जिल्ह्यांची मिळून 4 कोटी ब्राऊन शुगर आहे, चरस आहे, चारचाकी व्हेकल्स आहेत, टू व्हीलर्स आहेत, 3 मोबाईल आहेत आणि 4,60,94,000 मुद्देमाल. अर्थमध्ये टोटल 36% आणि पिस्टल्स कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये गाडी विशेष करून ती करत आहे छोट्या मोठ्या गोष्टीवर किरकोळ मारामारी झाली तरी कट्टा करण्याचं प्रमाण काही जिल्ह्यामध्ये वाढलेलं होतं. पोलीस अधीक्षक, USP, CPI सगळ्यांशी आम्ही चर्चा पण केली आणि एक आम्ही धोरण ठरवलं त्या धोरण आणि ह्या मागण्यांतर्गत गेल्या 2 महिन्यामध्ये 2 पण नाही घेतला आपण गुन्हेगारी जी झालेली गेल्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये काय आपल्या निदर्शनास आले, किती मुद्दे माल आहे, आरोपी किती आहेत. आपण अवैध शस्त्रांच्या संदर्भामध्ये विशेष मोहीम वाची जिल्ह्यामध्ये अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक ग्रामीण या जिल्ह्यामध्ये राबवली होती. त्यामध्ये 39 पिस्टल्स गावठी कट्टे, त्याच्यामध्ये 44 मॅगझिन्स, 44 राऊंड आणि काही मोटरसायकल्स जप्त करण्यात आल्या. 48 आरोपींवरती कारवाई करण्यात आली. विशेष करून जो मेन सप्लाय करणारा आरोपी होता सतनाम सिंग MP मधला त्याला MP बॉर्डरवरती चोपड्याच्या सरहद्दीवरती त्याला विशेष पथकाने अटक केली. नंतर NDPS म्हणजे ड्रगच्या संदर्भामध्ये संपूर्ण 5 जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबवली गेली होती. अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांजा पकडला गेला. नंदुरबार, धुळे जिल्ह्यामध्ये गांजा, ब्राऊन शुगर, मालेगावमध्ये, नाशिक ग्रामीणमध्ये चरस असे जे अंमली पदार्थ आहेत
त्यांच्यावरती त्याची विक्री बाळगणे आणि ट्रान्सपोर्टेशन करत असताना एकूण 39 आरोपींवरती कारवाई केली. 22 केसेस दाखल झालेल्या आहेत. ही कामगिरी गेल्या 1.5 ते 2 महिन्यात आणि 4,60,94,000 किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. अवैध गुटख्याच्या 37 केसेस करण्यात आल्या. 64 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये 2,27,00,000 अवैध गुटखा जप्त करण्यात आला. विशेष करून जो तरुण वर्ग आहे, छोट्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये कट्टे वापरण्याचं प्रमाण वाढलं होतं, ज्याच्यामुळं दुसऱ्याच्या किंवा सर्वसामान्य नागरिकाच्या जीविकास धोका निर्माण होण्याची ही बाब होती. आणि काही तरुण जे होते की स्टंटबाजीकडे वळले होते, तर ते प्रिव्हेंट व्हावं आणि चांगला निरोगी समाज तयार व्हावा ह्या कामगिरी पथकाचा उद्देश आहे. सर, ग्रामीण भागात गांजाच्या शेतीचं जास्त लोन पसरत आहे, नेमकेची कारणं काय आहे आणि आपल्याकडून काय कारवाई केली जाते? ग्रामीण भागामध्ये तसं म्हणता येणार नाही आपल्याला. जो ज्या ठिकाणी गांजाची शेती आहे तो सगळा हा डोंगराळ भाग आहे आणि जिथं पहाडी इलाका आहे त्याच्यामध्ये फार उंच पहाडावरती जाऊन पण काही ठिकाणी शेती करण्यात आली होती. इथे 9 पोलिसांनी कारवाई केली आहे की गांजाचे क्षेत्र पकडण्यात आले. त्याच्यावरती विशेष करून जे फॉरेस्ट लँड आहे त्या फॉरेस्ट लँडवरती हे लोक जास्त करतात. मालेगावला आपण चरस आणि कुत्ता गोळीचं पण कारवाई झालेली आहे. धुळ्याला पण कारवाई झालेली आहे. त्याचबरोबर गांजाचे विशेष करून नगरमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. नंदुरबारला कारवाई करण्यात आली आहे. जळगावला पण कारवाई करण्यात आली. माझी जे फॉरेस्टचे अधिकारी आहेत तर त्यांना आम्ही लेखी पत्राने कळवणार आहोत की त्यांच्या फॉरेस्टचे लँड आहेत त्याच्यावरती त्यांनी पण लक्ष ठेवायला हवं आणि त्याच्याकडनं पण कारवाईची अपेक्षा आहे. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात. ओके, विशेष उपाययोजना आपण करणार नाही का? कायमस्वरूपी हा बंदोबस्त. तुमचं सदस्य खूप चांगलं आहे. आम्ही आता सगळ्या बंदोबस्तांना हवं आम्ही बाहेर आलो. आता आम्ही शेतकऱ्यांची जनजागृती विशेष करून मार्केट कमिटी ज्या ज्या ठिकाणी आहे तर बऱ्याचशा केसेसमध्ये असं आढळलं आहे, बऱ्याचशा अर्जांमध्ये पण असं आढळलं आहे की त्या शेतकऱ्यांना त्या व्यापाऱ्याचं नाव सुद्धा माहीत नाही. आता कालचं एक नाशिक ग्रामीणचे आहे, ते 2 शेतकरी दिल्लीमध्ये आहे पण तो नाव सुद्धा माहीत नाही आणि कुठल्या प्रकारचं लेखी रेकॉर्ड त्यांनी घेतलेलं आहे किंवा पावती केली आहे किंवा कुठल्या प्रकारचं ॲग्रीमेंट केलं त्यांच्यावर, इव्हन किती माल त्याला दिलेलं आहे हे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यांची जनजागृती करणं फार गरजेचं आहे जेणेकरून कायद्याच्या कचाऱ्यामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळेल आणि जे गुन्हेगार आहेत किंवा जे अशा प्रकारची फसवणूक करतात त्यांच्यावरती कारवाई करतात. ते पण नवीन कायद्यामध्ये थेट बांधावर जाऊन खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर कंट्रोल कोण करणार? मार्केटिंग फेडरेशन वगैरे आहे ते बाकी इतर हे वेगळं आहे. आमचं फक्त जे अवैध फसवणूक असेल किंवा बेकायदेशीरपणा असेल त्या बाबतीमध्ये आम्ही कारवाई करू. तुम्ही पण ती तक्रार आल्यानंतरच करणार, पण आपण याविषयी फेडरेशनला वगैरे काही करणार का? याविषयी काही नियम तयार करणार? फेडरेशनमध्ये जाऊनच आम्ही जनजागृती करणार. जनजागृती काही होणार ते शेतकऱ्यांची जनजागृती होणं गरजेचं आहे. नाशिक परिषदेतून यांनी आम्ही 5 डिस्ट्रिक्ट अध्यक्ष अहमदनगर धुळिया नंदुरबार जळगाव और नाशिक राहिले. ये 5 जिलों में पिछले 1.5 महीने में बहुत ही विशेष मुहिम हम लोगों ने उसकी अंमलबजावणी करके बहुत अच्छा पुलिस ने काम किया है. इट्स अ वेरी गुड टीम वर्क. विशेष पदक जो है उन्होंने भी बहुत अच्छा इसमें योगदान दिया है. इसमें NDPS अमली पदार्थ के खिलाफ 22 ऑफेंसेस रजिस्टर किए, 39 आरोपियों के ऊपर हम लोगों ने कार्रवाई किया. 4,60,00,000 का मुद्देमाल हस्तगत किया. उसमें चरस भी है, ब्राउन शुगर भी है, गांजा भी है और कुछ 4-wheelers, 2-wheelers, गुटखा गोली इस टाइप की जो अमली पदार्थ है उनको बरामद करने में पुलिस कामयाब रही. आम साहब के विशेष मुहिम में अभी तक 36 पिस्टल्स अवैध पिस्टल्स सीज किए गए हैं. उसमें 48 आरोपियों को गिरफ्तार किया गया. उसमें मेन सप्लायर जो था सतनाम सिंह उसको भी अरेस्ट करवाया.
उसके साथ में कुछ कारतूस मिले, कुछ उसके मैगजीन्स वगैरह बरामद किए, तो फोर व्हीलर या टू व्हीलर की उसके बरामद किए। अवैध गुटखा के ऊपर 37 केसेस दाखिल की गई, उसमें 64 आईक्यूज को अरेस्ट किया और 2,27,00,000 का मुकदमा व्हीकल के साथ में जुटे किया।